मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जयदीप गौरीला रूमच्या बाहेर काढून देतो तर जयदीपला मात्र खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे उदय देवकी आणि शालिनी पुन्हा चिंतनबाबांकडे जाण्यासाठी निघालेले असतात तर देवकी खुश होत म्हणते जयदीपने काल रात्री जो काही तमाशा घातला ना त्यावरून हे सिद्ध झालं की तो पारवेडा झाला आहे तर उदय म्हणतो शालिनी वहिनी काल जयदीप पहिल्यांदाच तुमच्या बाजूने बोलला म्हणजे याचा अर्थ हे सिद्ध झालं की तो तुमच्यामध्ये पूर्णपणे वश झाला आहे तर देवकी म्हणते मग आता तिकडे पुन्हा चिंतनबाबाच्या गुहेकडे जाण्याची काय गरज आहे शालिनी म्हणते अगं डॉक्टर पण सांगतात की पूर्ण कोर्स कम्प्लीट केलाच पाहिजे नाहीतर आजार पुन्हा उलटू शकतो आणि आज तर बाबा तंत्रामंत्राने सिद्ध झालेली निर्वाणीची पाचवी पुडी देणार आहे ती पुडी पिल्यानंतर जयदीपची पुडी कायमची बांधली जाणार ते ऐकून उदयदेवकी खूपच खुश होतात तर इकडे शिर्के पाटलांच्या वाड्यावर गोंधळाची सर्व तयारी चालू असते तर दादा गोंधळी मंडळींना फोन करत विचारतात की त्यांना आणण्यासाठी कोण जाणार आहे मल्हार म्हणतो हे काम झालं की मीच त्यांना आणायला जातो माई विचारतात मग पूजेचं सामान कोण घेऊन येणार तर शेखरदाजी सांगतात मी पूजेचं सामान घेऊन येतो त्याच वेळेला गौरी तिथे येते परंतु घरातील सर्व तयारी बघून गौरी स्वतःला सावरत टोळे पुसत असते तर माई गौरीला म्हणतात तुझ्या मनाची घालमेल मला कळत आहे ग आणि म्हणून तर आपण हा गोंधळ ठेवला आहे जयदीपचं हे, हे विचित्र वागणं जरा आपल्याला समजण्यापलीकडचंच आहे आणि म्हणूनच मी सगळ्या देवांना गोंधळासाठी आमंत्रित केलं आहे देव बघून घेतील तू काळजी करू नकोस आजच्या दिवस तरी सर्व काही डोक्यातून काढून टाक आणि प्रसादाची तयारी कर तर गौरी मनाशीच म्हणते माई तुम्ही गोंधळ घालताय खरं पण तो निर्विघ्नपणे पार पडायला पाहिजे त्या अगोदरच जयदीपने त्यामध्ये काही तमाशा विघ्न आणलं तर म्हणून गौरी खूपच घाबरत असते तर इकडे चिंतन बाबा अग्निभोवती फेऱ्या मारत काहीतरी मंत्र म्हणत असतो तर देवगी उदयला म्हणते हा बाबा नक्की काय करत आहे उदय म्हणतो गप्प बस नाहीतर मंत्र टाकून तुला कायमचं भस्म करून टाकेन तर शालिनीमध्ये चिंतनबाबांना विचारते पाचवी पुढी तयार झाली का थँक्यू सो मच बाबा तुम्ही तर जादूच करून टाकली तो जयदीप अगोदर माझ्याशी बोलतसुद्धा नव्हता आणि आता चक्क माझी बाजू घ्यायला लागला ते ऐकून चिंतनबाबा रागानेच म्हणतात शालिनी नी इथून तर शालिनी धक्क्यानेच उदय देवकीला सांगते तुम्ही लगेच इथून निघून जा तुमच्या मनात संशय आहे असं बाबांना वाटतं परंतु चिंतन बाबा म्हणतात त्यांना नाही तूच इथून निघायचं तर शालिनी विचारते आता मी काय केलं तर चिंतन बाबा शालिनीवर भडकतच म्हणतात तू आम्हाला प्रश्न विचारणार का आम्हाला इथे जागेवर बसून सगळं काही कळतं त्या जयदीपची अवस्था आम्ही इथे बसून अनुभवू शकतो आणि तरीही तू आम्हाला प्रश्न करणार जा लगेच निघ इथून तर शालिनी लगेच चिंतन बाबांसमोर हात जोडत म्हणते मला माफ करा चुकलं माझं मी आनंदाच्या भरात बोलून गेले परंतु तुमच्या विद्येवर संशय घेण्याची माझी लायकी तरी आहे का मी तुमच्या पाया पडते मला माफ करा चिंतन बाबा म्हणतात पाया पडून काय आमच्यावर उपकार करतेस का या पायाशी तुझ्या बापाची पुण्याई आहे आणि म्हणूनच तू आत्तापर्यंत जिवंत आहेस नाही तर तुला इथेच भस्म करून टाकलं असतं तर शालिनी घाबरतच पुन्हा कान पकडून चिंतनबाबाची माफी मागते त्यानंतर चिंतनबाबा तंत्रमंत्र बोलून शालिनीला म्हणतात ही घे निर्वाणीची अंतिम पाचवी गुढी आणि त्या जयदीपला दे शालिनी खुश होत लगेच ती गुढी हातामध्ये घेते तर चिंतनबाबा म्हणतात आत्तापर्यंत जयदीप जो काही वागला ना त्यापेक्षाही आता अजून विचित्र वागणार शिर्के पाटील कुटुंबाची पार त्राही करून टाकणार मी आता लगेच निघा मागे वळून सुद्धा बघू नका ते ऐकून उदय शालीनी शालिनी लगेच तेथून पळून जातात तर दुसरीकडे गौरी जयदीपला समजावत असते की आज ऑफिसला जाऊ नकोस घरात गोंधळ आहे जयदीप रागानेच विचारतो मग ऑफिसचा गोंधळ कोण सांभाळणार आणि हा गोंधळ तुम्ही का घालताय ते मला चांगलंच माहीत आहे गौरी म्हणते अरे आपलं घर आपण सर्वजण आपलं कुटुंब मोठ्या संकटातून वाचलो आहे आणि म्हणूनच माई हा गोंधळ घालत आहे बाकी काही नाही तर जयदीप म्हणतो हे सगळं तर मी केलं आहे त्यात देवीचा काही एक संबंध नाही दिवस मी मेहनत केली रात्र रात्र जागलो म्हणून हे शक्य झालं तर गौरी म्हणते ते तर आहेच रे परंतु आपल्या यशाला बळ देणं हे तिचंच काम असताना जयदीप भडकतच म्हणतो अजिबात नाही हे यश मी स्वतःच्या बळावर आणलं आहे त्यामध्ये दे देवीचा काही एक संबंध नाही आणि त्याच वेळेला माही तिथे येतात व जयदीपला विचारतात तू हे काय बोलतोयस गौरीची पुण्याई आणि देवीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे म्हणून तू इथपर्यंत पोचलास हे विसरू नकोस तर जयदीप माईंवर भडकत म्हणतो बस झालं मी इथे माझ्या पायांवर उभं आहे मी हे सगळं माझ्या बळावर उभं केलं आहे यात तुमचा आणि तुमच्या त्या देवीचा काही एक संबंध नाही ते ऐकून गौरी आणि माईंच्या पायाखालची जमीनच हादरते तर गौरी म्हणते माई जाऊ द्या परंतु माई म्हणतात नाही गौरी हा माझा जयदीप नाही माझा जयदीप असं कधीही वागू शकणार नाही आणि आता तर माझा निर्णय ठाम आहे देवीचा गोंधळ होणार जागर होणारच आणि एकदा की देवीचा गोंधळ झाला जयदीपच्या अंगावर जे गर्वाचं भूत चढलं आहे ना ते मीच उतरवणार आणि आता ही माई तुझ्या भल्यासाठी तुझ्याशी वैर पत्करणार पण गोंधळ तर होणारच असं म्हणत माई लगेच तेथून निघून जातात तर जयदीप म्हणतो मी काही चुकीचं बोललो होतो गौरी म्हणते हे बघ जयदीप तुला जर गोंधळ घाललेलं पटत नसेल ना तर तू आतमध्ये रूममध्येच बसून राहा परंतु त्या गोंधळामध्ये काही एक विघ्न आणू नकोस आणि त्यानंतर रात्री सर्व गोंधळी मंडळी घरामध्ये जमलेले असतात गौरी त्यांना चहापाणी देत असते तर दादा व शेखरदाजी त्यांना सांगत असतात की गोंधळ एकदम जोरात झाला पाहिजे आणि त्यानंतर सर्वजण मिळून अंबाबाईची आरती करत असतात आरती करत असताना मध्येच गौरीला देवी जागेवर दिसत नाही गायब झालेली असते ते पाहून गौरीला मोठा धक्काच बसतो परंतु बाकी सर्वजण मात्र आरती करत असतात त्यानंतर समोर पाहते तर, तर पुन्हा गौरीला देवी तिथेच दिसते हा नक्की काय चमत्कार आहे ते गौरीच्या लक्षात येत नसतं तेवढ्यात शालिनी ते तिथे येते चिंतनबाबाने दिलेली पुढी शालिनीच्या हातात असते ते पाहून शालिनी म्हणते देवी आई आज तुझ्या साक्षीने या वाड्यामध्ये शेवटचा गोंधळ घालणार आहे पण आज सर्वात मोठा गोंधळ तर तो जयदीप घालणार आहे कारण आज त्याच्या बुद्धीवर मी शेवटचा घाव घालणार आहे तर इकडे गौरी विचार करते आई तुला नक्की काय सांगायचं आहे हा तुझा दृष्टांत होता की काही संकेत होता आई तुझे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असू देत त्यानंतर माई मल्हारला प्रसाद द्यायला सांगतात तर देवकी मल्हारला विचारते ज्याच्यासाठी हा गोंधळ घालवत आहोत तो मेन माणूस कुठे आहे कामासाठी बाहेर गेला आहे का तर मल्हार देवकीवर भडकतच म्हणतो गोंधळ पण घरातच आहे आणि जयदीपसुद्धा घरातच तू टेन्शन घेऊ नकोस त्यानंतर पाटलांच्या वाड्यावर गोंधळाला सुरुवात होते सर्वजण मनोभावे पूजा करत प्रार्थना करत असतात तर इकडे जयदीप हा दार लावून बसलेला असतो एवढ्यात शालिनी जयदीपच्या रूमचा दरवाजा वाजवते जयदीप विचारतो तुम्ही इथे कशाला आलात शालिनी म्हणते ज्या कारणासाठी तुम्ही बाहेर आला नाहीत ना त्यासाठीच मी इथे आले आहे कारण हा गोंधळ घातलेला मलाही अजिबात पटलेलं नाही माईंचं आपलं वेगळंच असतं घरात काही झालं तर घातला गोंधळ तेव्हा हा सगळा तर मूर्खपणा आहे म्हणून जयदीपसुद्धा खूप चिडचिड करत असतो तर शालिनी जयदीपचे कान भरवत म्हणते मला सांगा या घराचा मुख्य तारणहार कोण आहे तुम्ही किती देवी तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी पाचवी गुढी जयदीपला खाऊ घालते तर जयदीप हा रागातच अंबाबाईची मूर्ती बाहेर घेऊन जात असतो परंतु गौरी दारातच जयदीपला अडवत म्हणते ही फक्त मूर्ती नाही तर आपली आई आहे मी तिला बाहेर घेऊन जाऊ देणार नाही पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा